आपलं स्वागत आहे. आषाढी एकादशी तोंडावर आले, त्या निमित्त आपण आपल्या किचन मध्ये उपवासाचे आपडे बनवणार आहोत. यावेळेस कोरोनामुळे आषाढी एकादशीला जाता येणार नाहीये, त्यामुळे आपण घरातूनच विठ्ठलाला नमस्कार करायचा आहे व या दिवशी तुम्ही ही रेसिपी घरी करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण आज उपवासाचे आपडे बनवणार आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य आहे शाबू. हा मी भिजवून घेतला आहे, एक वाटी शाबू मी पूर्ण रात्रभर भिजवून घेतला आहे. एक वाटी शेंगदाण्याचं कूट आहे, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घ्यायचं आहे. जरासं जाडं भरडं असं करून घ्यायचं आहे, खूप असं बारीक पण नाही करून घ्यायचं, मीडियम बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे. नंतर ना उकडलेले 3 बटाटे, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट आहे, मी 3 मिरच्या घेतलेल्या त्याची ही पेस्ट आहे. हे आलं थोडं किसून घेतलं, 1 तुकडा आल्याचं किसून घ्यायचा, हा पण 1 चमचा आहे. यासोबतच लिंबू, लिंबूचा 1 चमचा रस वापरणार आहे आपण. व जिरे, चवीपुरते मीठ व तेल वापरणार आहे. हे मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय जे आपण उपवासाला वापरत होतो तेच. जिरे जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आपण एक परात घेतले, त्यात हे सगळं साहित्य आपण काढून घ्यायचं आहे. हे शाबू त्यात मी घातल्यात, 1 वाटी दाण्याचं कूट भाजलेलं घेतलं मी, यासोबतच 1 चमचा जिरे. यात तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता, पण पंढरपूर साईडला कोथिंबीर वापरत नाही त्यामुळे मी देखील कोथिंबीर घेतली नाही. 1 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट, आलं व यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. 1/2 चमचा मीठ वापरले मी व 1 चमचा लिंबूचा रस वापरायचा आहे आपल्याला. लिंबूचा रस देखील तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालतं. आता आपण जे बटाटे उकडून घेतल्यात ते पूर्णपणे स्मॅश करून यात घालायचे आहेत. म्हणजे एक अशा प्रकारे तुम्ही हाताने देखील करू शकता किंवा किसणीने देखील किसून घेऊ शकता. पण असे मोठे मोठे जर असं थोडस म्हणजे पूर्ण असं बारीक करून घ्यायचं नाही, पिठात बसेल. यात आपण पाण्याचा वापर करणार नाही, याच ह्याच्यात आपण हे पीठ सगळं मळून घेणार आहे. आता आपण आपलं पीठ तयार झालंय, आता आपण आपे करून घेणार आहे. पीठ म्हणजे जे पीठ आहे ते चिकट असतं, कारण शाबू आणि बटाटा हे सगळं साहित्य चिकटच आहे, त्यामुळे ते तुमच्या हाताला चिकटू शकतं. त्यासाठी तुम्ही हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपे करण्यापूर्वी मी एक सांगणार आहे, हा आप्याचा आपण तवा घेतलाय. या तव्याच्या साईजनुसारच आपल्याला आप्याचे गोल करून घ्यायचे आहेत. कारण नॉर्मली जेव्हा आपण आप्याचं पीठ टाकतो तेव्हा आपण ते चमच्यानं ते पातळ असतं, पण हे पीठ घट्ट आहे, त्यामुळे ह्या साईजनंच तुम्ही जर वडे केले म्हणजे आप्पे केले तर तुमचे छान होऊ शकतात आणि तुम्हाला काढायला देखील अडचण होणार नाही. आता आपण आप्पे करणार आहे. थोडस हाताने असं थोडस प्रेस करायचं आहे आणि छान आकार देऊन आपल्या याच्यात आप्याच्या भांड्यात ठेवून बघायचं आहे. त्याच्यात जेवढे बसतील त्यानुसारच आपल्याला सगळे हे आप्पे करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण आप्याचे सर्व बॉल्स तयार करून घेणार आहे. आपले आप्पे करून तयार झाले. आता आपलं हे थोडं पीठ शिल्लक राहिलंय, मी आता व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे या पिठाचं काय करायचं ते. आपण आप्यासाठी गॅसवर तवा गरम करत ठेवलाय, माझा नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे लगेच गरम होतो. तुमच्या बिड्याचा जरा जर तवा असेल तर तुम्ही थोडा वेळ आधी गरम करायला ठेवायचा, बिड्याच्या तव्यात देखील आप्पे छान होतात. आता आपला तवा गरम झालाय, आता आपण यात थोडं तेल टाकून घेऊया. आपे पात्रात अशा प्रकारे आपण तेल घालून घ्यायचं आहे. ते एकदम कमी तेलात ही रेसिपी होते. या तेल नसेल तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. आता आपलं तेल गरम झाले, गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता यात आपण जे आप्याचे बॉल करून घेतले ते टाकणार आहोत. तुम्हाला जर शाबू खायचा कंटा येतो किंवा बऱ्याच वेळा खिचडी किंवा खिचडीचे अनेक पदार्थ म्हणजे शाबू वडे तेलकट खाऊ वाटत नाही, तेव्हा तुम्ही हा प्रकार करू शकताय. आता याच्यावर आपण एक झाकण ठेवणार आहे. आपले आप्पे घालून झालेत, गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता आपण हे दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचं आहे. छान कलर आलाय, चमच्याचाच वापर करायचा आहे. थोडं हलगतच काढायचं आहे, कारण थोडं चिट आपण जर गडबड केली तर खाली पात्राला आप्पे चिटकू शकतात. आता माझा एक चिकटला आहे बघा, कारण मी
असं गडबड केल्यामुळं, त्यामुळे शिस्तीत काढायचं आहे. आणि गॅस बंद करून घेतलाय. तुम्ही बघू शकता आपले सगळे आपे छान रंग देखील आलाय, दोन्ही साईडने छान भाजलेत देखील. आपले आपे खाण्यासाठी तयार झालेत. आपण एका ताटात काढून घेऊया. हे आपे तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकतात. मी आज उपवासाच्या चटणीची देखील रेसिपी दाखवणार आहे. यासोबतच जे आपलं पीठ शिल्लक राहिले थोड्या वेळ, त्याच्यात जर तुमच्याजवळ आप्याचा तवा नसेल तर काय करायचं ते देखील दाखवणार आहे. जर आप्याचा तवा नसेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण काय करायचं त्यावेळेस तुम्ही आता मी दाखवते. थोडं तेल लावून हाताला घ्यायचं आहे. जसं आपण आलू टिक्की वगैरे करतो त्याचप्रमाणे आपण टिक्की करून घ्यायची आहे. थोडीशी पातळ करून घ्यायची आहे कारण आपण हे डीप फ्राय करणार आहे, तळणार नाहीये, त्यामुळे व्यवस्थित भाजायला पाहिजे. आपली शाबूची टिक्की तयार झाली. तुमच्या आता आपण कढईत आपण ठेवलेलीच होती, त्यात 4 चमचे तेल टाकणार आहे. कढईला पूर्ण तेल असं फिरून घ्यायचं आहे. आता आपण यात दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे. टाकल्या टाकल्या लगेच पलटायचं नाहीये, थोडा वेळ थांबून पलटायचं. त्याच्यावर एक झाकण ठेवूया थोड्या वेळासाठी. आपण आता झाकण काढूया व आपल्या टिक्की पलटून घेऊया. आता आपण झाकण काढून घेऊया. आपली उपवासाची टिक्की तयार झाली. आप्याच्या पिठातच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आता आपण हे खाण्यासाठी काढून घेऊया एका ताटात. गरम गरम हे खायला छान लागतं. चटणी किंवा दही ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आपण शाबूपासून आज आप्पे बनवलेत. यासोबत ज्यांच्याजवळ आप्पाचा तवा नसेल त्यासाठी एक आपण वेगळी रेसिपी म्हणजे शाबूची टिक्की देखील बनवली आहे. ही टिक्की किंवा हे आप्पे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला जी चटणी दिसते त्याची लिंक देखील मी व्हिडिओच्या शेवटी शेअर केली आहे. यासोबतच या रेसिपी कशा झाल्यात किंवा अशाच विविध रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही सीमाज किचन मराठी चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.